आता ते मिक्सरच्या भांड्याला धुवून म्हणजे तो राहिलेला मसाला रुबवलेला घातला. आता चणा घालायचा. म्हणजे चण्यामध्ये शिजलेलं जे पाणी असतं तेच पाणी याच्यात घालायचं करीचं होण्यासाठी. मऊ शिजला गेला. आता हा बटाटा की मी हा बटाटाचं स्मॅश करायचं म्हणजे थिकनेस यायला मदत होते. आता चार शिटा दिलेल्या असतात त्यामुळे चांगला मऊ झालेला असतो त्यामुळे काय हे करायची गरज नाही. परत चरायची वगैरे काही गरज नसते. आता एक उकळी दिल्याची काम झालं. आज मी चण्याबरोबर चपाती करणार आहे. चपाती केली तर चालतं, भाकरी केली तर चालतं. मीठ घालणार, चवीपुरतं मीठ घालायचं. चवीपुरतं मीठ त्याला छानपैकी अशी उकळी द्यायची. उकळी झाली की चणा मसाला खाण्यासाठी तयार.